मातृशक्ती हीच खऱ्या अर्थाने घराची संपत्ती असते असे प्रतिपादन खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले. त्यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त विविध पारंपरिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रत्येक घरामध्ये माता भगिनीला घरात लक्ष्मी समजले जाते. मातृशक्ती हीच खरी घराची संपत्ती असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. स्त्रियांचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून माता भगिनींचे संरक्षण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनीही मनोगतामध्ये यश मिळवण्यासाठी आत्मविश्वासाबरोबर घरचे पण काही आशीर्वाद आणि लेडी लक असायला हवे असल्याचे सांगितले. राजे संभाजी सैनिकी शाळा कांचनवाडी येथे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त वैजयंती खैरे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी आणि नगरसेविकांसाठी आयोजित पारंपरिक खेळ स्पर्धा आणि मान्यवर महिलांचा गौरव कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैजयंती खैरे यांनी दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची घोषणा करत विजयी स्पर्धकांना पारितोषिकाचे सुद्धा वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट देवयानी डोणगावकर, माजी महापौर अनिता घोडेले, संपर्क संघटक कलावजा, सहसंपर्क संघटक सुनीता अवलवार, जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, युवासेना जिल्हाधिकारी तथा नगरसेवक ऋषिकेश खैरे, नगरसेवक सचिन खैरे, ॲडव्होकेट आशुतोष डंक, जया गुदगे, किशोर नागरे, ॲडव्होकेट चंद्रकांत गवई, पंढरनाथ गोंडे, नलिनी बाहिती, पद्मा तुपे, रेखा शहा, लता शंखपाळ, सुवर्णा शिंदे, मालती भोसले, अनुसया शिंदे आदींसह प्रशिक्षक आणि पंच कमिटी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा रुपल नांदगावकर यांनी केले तर आभार सीमा खराट, ज्योती पिंजरकर यांनी मानले.